विधान परिषदेमध्ये सत्ताधारी पक्षातल्या आमदारानंच सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्याला थेट आणि खडे सवाल बीडच्या घटनेवरून उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं. आमदार सुरेश धस यांना आज आक्रमक भाषण करताना छगन भुजबळ कशा पद्धतीनं खोटे आरोप करतायत, खोटे दावे करतायत, याबाबतची स्पष्टता दिल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी सुरेश धस आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज तुम्ही छगन भुजबळांना खडे सवाल उपस्थित करताना त्यांना जे काही आरोप केले होते ते देखील खोडून काढले. खास करून खडे सवाल हा देखील तुम्ही उपस्थित केला की 7 कोटी रुपये जालन्याच्या सभेसाठी कुठून आले, काय तुमच्याकडे माहिती आहे का? हे पहा, 7 कोटी रुपये तिथं कोण आणून देणार, कुठं गोळा करणार? ज्या लोकांनी, गावगावच्या लोकांनी, आम्ही जिथं राजकारण करतो आमच्याच परिसरामध्ये, आम्हालाच कोणी विचारलं नाही, लोकांनी साध्या सरपंचालाही विचारलं नाही, स्वतः लोकांनी 2-2 रुपये 3-3 रुपये गोळा केले, स्वतःच गाड्या केल्या आणि स्वतःच गाड्या करून ते जे आहे लोक तिकडे मोर्चाला म्हणजे सभेला गेलेले आहेत. ही दाहकता जी आहे, ही धग जी आहे, ही शेवटच्या कुटुंबापर्यंत गेलेली आहे, हे याचं उत्तम उदाहरण आहे. त्याच्यामुळं भुजबळ साहेब जे म्हणले की बा 7 कोटी रुपये कुठून आले, तर 7 कोटी नाही, 7 पैसेही कुणी गोळा केलेले नाही त्या सभेसाठी. 21 लाखात सभा उरकली, 7 कोटी रुपये कुठून आले तुम्ही सवाल केला या विषयाला? 21 लाख रुपये तिथल्या ग्रामस्थांनी गोळा केलेले आहेत. 123 गावापैकी 21 गावांनी ते पैसे दिलेले असं जरांगेंनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि खरोखर तिथल्या 21 गावच्या लोकांनी 1-1 लाख रुपये दिले आणि जागा साफ करून जी आहे ती सभा त्या ठिकाणी घेतलेली. बीडच्या घटनेच्या अनुषंगानं तुम्ही स्वतः बीडचे आमदार आहात, ज्या पद्धतीची त्या ठिकाणी परिस्थिती होती, तुम्ही असं म्हटलात की तरुणांच्या वतीनं हे करण्यात आलं, खास करून जे तरुण पोलीस भरतीमध्ये अपयशी ठरले असतील किंवा क्लासेससाठी जे बीडमध्ये येऊन राहणारे तरुण आहेत यांना हा सगळा प्रकार केला, तर भुजबळांना असं म्हटलं की याच्यामागं कोणीतरी मास्टर माइंड आहे, कोणतरी ही घटना घडवून आणताय, नेमकं काय तथ्य? हे कोणीही मास्टरही नाही, माइंडही नाहीये त्या घटनेचा. कशाचा मास्टर, कशाचं माइंड? हे जे पोरं पोरं 16 ते 21 वर्ष वयोगटाची एकत्र झाली आणि त्यांनी जे आहे ते प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. बरं, भुजबळ साहेब म्हणतात की मी भेटायला गेलो, तर भुजबळ साहेब तुमच्या अगोदर आम्ही त्या लोकांना भेटायला गेलेलो. मग त्यांचे जे कार्यकर्ते आहेत सुभाषराव राऊत, त्यांच्या हॉटेलवरती सुद्धा भेटायला मी गेलेलो आहे. म्हणजे त्यांना जाऊन भेटलो, ती परिस्थिती बघितली, लोळग्यांचं असेल किंवा जयदत्त अण्णांचं असेल त्यांच्या घरी सुद्धा जे आहे ते आम्ही गेलेलो आहेत आणि प्रत्येकाला भेटलो. परंतु घटना होऊन गेलेली होती आणि एक आहे की बाबा त्याच्या बाबतीमध्ये कोणी बोलत नव्हतं, पण घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी फक्त मी एकटाच बोललो होतो की हे जे झालेले हे अत्यंत चुकीचं आहे, कार्यालय किंवा ह्याच्या बाबतीत आपण काही म्हणत नाही, परंतु कोणाच्या तरी घरावरती जाणं हे चुकीचं आहे हे मात्र मी पहिल्या दिवशी बोललो. तुम्ही म्हणता की पूर्वनियोजित हा कट नव्हता किंवा मास्टर माइंड देखील नाही, दुसरीकडे सत्ताधारी पक्षातले आणखीन एक आमदार आहेत प्रकाश सोळंके, त्यांचं असं म्हणणं आहे की हा सर्व पूर्वनियोजित कट होता, नंबर ठरले होते, 1 नंबर 2 नंबर, इथं हल्ला झाला का, तिथं हल्ला झाला का? प्रकाश सोळंकेंना पत्रकार परिषद घेऊन हे सगळे दावे केले. हे बघा, त्यांच्या स्वतःवरतीची आप भीती झालेली आहे म्हणून ते त्या ठिकाणी बोलले असतील. माजलगावच्या घटनेच्या बाबतीत, मी बीडच्या घटनेच्या बाबतीत बोलतो की हे काही कोणाचा पूर्वनियोजित कट नाही, कुठं काही नाही. आणि जे तिथं आरोपी म्हणून आता पकडले गेलेले आहेत ते सगळे मुलं जे आहेत ते 16 ते 21 वयोगटातले मेजर आहेत, म्हणून त्या ठिकाणी हे जे उद्रेक झालेला आहे आणि हे की आरक्षणाची दाहकता किती भयानक आहे हे दाखविणारं ते चित्र आहे. आरक्षण सोडून त्याच्यात दुसरा कुठलाच विषय नाही आहे. ह्याच्यात कोणी कोणाच्या काय म्हणजे दुश्मने काढून घेतलेल्या नाहीत, कोणी कोणाचं काय केलेलं नाही. हे ते 16 ते 21 अत्यंत लहान वयोगट आहे आणि कोणती घटना केल्याच्या नंतर त्याचा काय परिणाम होईल, आपण कोणत्या गुन्ह्यामध्ये अडकू, कुठं काय हो, याची काहीही कल्पना नसलेले लोक आरोपी जे आहेत ते सर्वाधिक जास्त आहे. करिअर घडवू पाहणारे हे सर्व युवक आहेत असं एकंदरीत तुमच्या म्हणण्यात येत आहे. आता त्यांच्या गुन्हे दाखल झालेत,
झरंगेंचं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत, ते गुन्हे मागे घेत नाहीत. तुम्ही या सगळ्या विषयासंदर्भात बोलणार आहात, आजच्या भाषणामध्ये प्रामुख्यानं हा मुद्दा येणं अपेक्षित होतं. नाही नाही, हे बघा, मराठा आरक्षणाच्या बाबतीत यापूर्वी मागे सुद्धा म्हणजे 2018 असेल खूप मोठं आंदोलन झालेलं आहे, आत्महत्या झालेल्या आहेत. त्याच्या अगोदरपासून अण्णासाहेब पाटलांपासून माननीय शशिकांत पवार साहेबांपासून आमचे मेटे साहेब होते त्यांच्यापासून हे जे आहेत आंदोलनं खूप मोठ्या प्रमाणावरती मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये झालेले आहेत. ते पाठीमागचे गुन्हे काढण्याच्या संदर्भात झाले, परंतु पहिल्यापासून ज्या ठिकाणी 307 वगैरे गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये गंभीर गुन्हे आहेत, असे कुठलेही गंभीर गुन्हे जे आहेत ते माघारी तात्काळ घेतलेले नाही. आता जे राज्य सरकारला देवेंद्रजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आता ते गृहमंत्री आहेत, ते सुद्धा गुन्हे माघारी घेत असताना जे गंभीर गुन्हे आहेत ते गंभीर गुन्हे लगेच कसे माघारी घेतील? मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात कुठं एसटी अडवली, रस्ता रोको केला, कुठं फक्त काचच फोडलेले आहेत किंवा बाकीच्या काही किरकोळ गोष्टी झालेल्या असतील, तर ते जे आहेत ते गुन्हे मागे घेतलेत ना. आणि काही जे घ्यायचे आता ह्या घटना ताज्या आहेत, याच्या लगेच लगे कसे गुन्हे माघार घेतले जातील? तातडीने गुन्हे जर असे परत घेतले तर मग आणखी सुद्धा पुढं लोक अशा पद्धतीचं म्हणजे ज्याच्यामध्ये 307, 353 लागेल असे गुन्हे सुद्धा परत घेतले तर पुढचे मग आणखी वाढतील. त्याच्यामुळं सरकार गुन्हे मागे घेत असताना सरसकट सगळे गुन्हे मागे घेईल असं मला काही वाटत नाही. आज एक सगळ्यात महत्वाची मागणी तुम्ही केलीत, मराठा समाजाला शिक्षणात नोकरीत आरक्षण पाहिजे, राजकीय आरक्षण नको, असं तुम्हाला का वाटतं? आणि यामुळं पुढे जाऊन मराठा समाजाचा रोष वाढण्याची शक्यता नाकारता पण येत नाही. हे पहा, राजकारणामध्ये आम्ही काही कमी नाही आहेत. राजकारणामध्ये आमचे समाजाचे लोक जास्तच आहेत, आमदारांमध्ये जास्त आहेत, जिल्हा परिषदेमध्ये जास्त आहेत, नगरपालिकेमध्ये आहेत, जिथे जिथे पॉप्युलेशन आहे तिथं आहेत. राजकीय आरक्षण आम्हाला नकोय. आणि ओबीसी नेत्यांना नेमकी तीच भीती वाटते की हे जर आमच्यात आले तर लगेच्या लगे यांना आरक्षण, राजकीय सुद्धा आरक्षण मागतील, तर राजकीय आरक्षण आम्हाला नको. आता आम्हाला, आम्ही म्हणत नाही की लगेच तुम्ही आम्हाला तुमच्यामध्ये घ्या. तुम्ही ठीक आहे, सरकार आणि सगळेच जण म्हणतात, मी आता तेही म्हणलं आहे, उपासात्मक म्हणलं, प्रत्येक जण म्हणतो मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ओबीसीला धक्का लागला नाही पाहिजे. इकडं काय म्हणलं जातं, शेड्यूल ट्राईबला धक्का न लागता धनगर समाजाला आरक्षण द्या. परंतु हे आता फार काळ चालणार नाही, याच्यामध्ये पर्याय काहीतरी काढावा लागेल. आणि जर पर्याय काढायचा असेल, जो काय काढायचा, तो सरकारने लवकरात लवकर काढावा. आणि आमचा विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, हे याच्यामध्ये लवकरात लवकर पर्याय काढतील. मराठा नेता म्हणून तुमच्या डोक्यात काही पर्याय आहे का? नाही, पर्याय तुम्हाला सेपरेट द्यायचा असेल, आता रोहिणी आयोगाचा एक पर्याय आहे. रोहिणी आयोग केंद्र सरकारने नेमला, त्याच्यामध्ये काय आहे तो वाचला मी. देशाभरामधल्या 5,000 जातींचा ओबीसीमधल्या त्यांनी अभ्यास केला, त्या अभ्यासाअंतीस 2017 नेमलेला आयोग, आणि आत्ता त्याचा अहवाल जो आहे तो राष्ट्रपतींच्याकडं, महोदयांकडं गेलेला आहे. त्याच्यामध्ये काय म्हणलंय त्यांनी की 5,000 जातीपैकी 983 जाती अशा सापडल्या केंद्र सरकारमध्ये की ज्यांना 0% लाभ मिळालेला आहे. आत्तापर्यंत आरक्षणाचा त्यांनी धड शिक्षणातही लाभ घेतला नाही आणि नोकरीमध्ये घेतला नाही, फक्त त्या जातीं इन्क्लूड आहेत. तसं आपल्या इथं सुद्धा म्हणजे आता त्यांनी जो प्लॅन केलेला आहे त्यानुसार मला असं वाटतं की देशाच्या पंतप्रधान महोदयांच्या सुद्धा डोक्यात आहे की जातीय जनगणना करायची. आता सगळेच जण मागणी करतायत, तर आम्ही बी म्हणतो लवकरात लवकर जातीय जनगणना करून टाका, आणि ज्याची जेवढी संख्या तेवढी भागीदारी त्याला देऊन टाका.
मग आता मग त्याच्यामुळेच हे आरोप होतात. मराठा म्हणतो ओबीसीची संख्या एवढी नाहीये, त्यांना आरक्षण जास्त आहे. ओबीसी म्हणतो आमच्यात तुम्ही येऊ नका. मग हे प्रत्येक जणाला वाटणारच आहे ना. परंतु या सर्वांवरती सगळ्यात सोपा उपाय म्हणला तर आता जातीय जनगणना करावी लवकरात लवकर. आणि सरकारने जर ठरवलं तर 5 दिवसात किंवा 15 दिवसामध्ये ते काम पूर्ण त्या ठिकाणी होऊ शकतं. कारण सरकारची मशिनरी, सरकारने जर ठरवलं तर ते होऊ शकतं. आणि मग मराठ्यांना द्या, धनगर समाजाला द्या, इतर जे जे मागतंय त्या सर्वांनाच आरक्षण जे आहे ते एकदाच देऊन टाका. आणि 50% जी कॅप होती ती कॅप सुप्रीम कोर्टाचा आदेश, तो काही कायदा नव्हता. मोदी साहेबांनी बदललाच ना तो EWSच्या माध्यमातून, नुसता बदलला नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये टिकवला सुद्धा. EWS आरक्षण जे आहे ते टिकवलेलं सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि सद्यस्थितीमध्ये ESBCचं आरक्षण आमचं गेल्याच्या नंतर मराठा समाज जो आहे तो EWSमध्ये आरक्षण घेतो. आत्ता सध्या सांगताना सगळेजण काय सांगतायत की 7% आणि 8.5% तुम्ही, म्हणजे 7% नोकरीमध्ये आणि 8.5% शिक्षणामध्ये. परंतु त्याच्यामध्ये ज्या इतर तत्सम जाती आहे, आज मराठा आहे तो जागरूक आहे म्हणून तो पटकन पुढं आला आहे, पण इतर ज्या जाती ज्यांना कुठंच कव्हर केलेलं नाही त्या जातीतले लोक उद्याच्याला हळूहळू हळूहळू त्यात यायला जर लागले तर त्यातलं सुद्धा मराठा समाजाचं पर्सेंटेज जे आहे ते कमी होत जाणार आहे. म्हणून देत असताना वेगळा प्रवर्ग का होईना करा, परंतु तो मग 50% वरती बी जाऊ द्या, परंतु तो तिथं टिकवा. आणि कदाचित केंद्र सरकार सुद्धा या निर्णयाप्रती येणार आहे आता, कारण इथं मराठा तिथं पाटीदार तिकडं जाट यादव, देशभरामध्ये ह्या ज्या मेजर समाज आहेत ज्या ज्या राज्यामध्ये ते मेजर समाज जे आहेत ते मागणी करतायत. आणि त्या मागणी करण्यामुळं आणि सुप्रीम कोर्टाचे मागं इंदिरा साहनीचं ते जे आहे ते डिसिजन होतं, पण ते डिसिजन आता बदललेलं आहे. 60% आरक्षण गेलं आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 62% गेलं, कारण SBCला 2% वाढवलेलं आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीत सत्ताधारी पक्षातले आमदार सुरेश देस होते आणि त्यांना देखील या निमित्तानं मागणी केली आहे की कुठेतरी जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे आणि 50% जी अट आहे केंद्र सरकारनं ती जर अट ओलंडली तर राज्यातला जो काही सध्या जातीचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो सुटू शकेल अशा पद्धतीची एक भावना या निमित्तानं त्यांना व्यक्त केली आहे. कॅमेरामन प्रशांत मानेसह निलेश पुदवले, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.